ಗಳತ್ಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಸೋಂಕು ಹರಡದಂತೆ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಬಡ ಜನರಿಗೆ ಗಳತ್ಗಾ ಗ್ರಾಮದ ಉದ್ಯಮಿ ಯುವ ನಾಯಕ ಸದಾ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸುವ ಪವಾರ್ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಸ್ಕ್ ವಿತರಿಸಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಬೇಡಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ಕಡುಬಡವರಲ್ಲಿ ಹಂಚಲು 1,000 ಮಾಸ್ಕ್ ಅನ್ನು ನೀಡಲಾಗಿದ್ದು ಇದರ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಧೀರಜ್ ಪವಾರ್ ವಿನಂತಿಸಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರ ಮೂಲಕ ಗ್ರಾಮದ ಕಡುಬಡವರಿಗೆ ಮಾಸ್ಕ್ ಹಂಚಲಾಯಿತು. आज भारत देशामध्ये कोरोना या रोगाने हाहाकार माजवला असताना या भारत देशामध्ये अनेक दानी धनवान व्यक्तींनी सरकाराला असून दे केंद्र सरकाराला असून दे राज्य सरकाराला असून दे मदत चालू केलेली आहे. आणि त्यातच एक फूल नाही फुलाची पाकळी म्हणून गळदगा गावचे युवा उद्योजक गळदगा गावचे सुपुत्र धीरज पवार यांनी देखील गळदगातील एकदम गरीब जे शेताला जाणारे येणारे लोक आहेत जे भटकंती जमात म्हणजे जे येऊन महिन्यापूर्वी स्थायिक झालेले आहेत अशा लोकांसाठी 1,000 मास्कची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी आज इथं या मास्कचं त्या प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन पोहोचवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यामार्फत त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही त्यांचं गळदगा ग्रामपंचायतीच्या मार्फत अभिनंदन करतो. तसेच या ही जी हे आहे म्हणजे सरकारच प्रत्येक गोष्ट करते अशी काही गोष्ट नसतेच. कारण जी भारत देशातील जे दानी व्यक्ती आहेत जे धनवान व्यक्ती आहेत ज्यांची इच्छा असेल त्यांनी देखील या असल्या संकटाच्या समयी देशाला जर जे संकट आलेलं आहे त्या समयी येऊन मदत करावे असे मी त्यांना देखील विनंती करतो. कारण सर्वच सरकार करणे म्हणजे हे सरकारच्या हातून जमणारी गोष्ट नाही. त्यासाठी आणि कुणाला गळदगा गावातील जे दाने आहेत त्यांना जे त्यांना जर ते काय तर म्हणजे मास्क असून दे धान्य असून देत जी आमची स्वयंसेवक मंडळी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन सहकार्य करावे असं मी त्यांना विनंती करतो. आणि परत एकदा धीरज पवार यांचं अभिनंदन करून या ठिकाणी मी 2 शब्द. इवत्तिन दिन गळदगा ग्रामदल्ली अति कडू बडवरिगे मास्क तगळ्ळोके ओंदु अवकाश इल्लद परिस्थितियल्लि इद्दंत जनरिगे ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದ ಸುಪುತ್ರರಾದಂಥ ಹಾಗೂ ಉದ್ಯಮಿಗಳಾದಂಥ ಧೀರಜ್ ಪವಾರ್ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಈ ಗದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಥವಾ ದೇಶದಲ್ಲಿ ತುಂಬೆಲ್ಲ ಹರಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಜಾಗೃತಿಗೋಸ್ಕರ ಮಾಸ್ಕ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮುಖಾಂತರ ಮಾಡೋ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಸಹಿತ 1,000 ಮಾಸ್ಕನ್ನು ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಕೊಡುಗೆಯನ್ನಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಸರಿಯಾದ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಮುಟ್ಟತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತಾವು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಧೀರಜ್ ಪವಾರ್ ಅವರು 1,000 ಮಾಸ್ಕನ್ನು ಈ ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಕಡುಬಡವರಿಗೆ ತಾವು ಕೂಡಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ಗಳತ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಆ ಧೀರಜ್ ಪವಾರ್ ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಸೇವೆಗೆ ನಾವು ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ಮತ್ತು ಅವರ ಧೀರಜ್ ಪವಾರ್ ಅವರೊಂದು ಇರತಕ್ಕಂತ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗದ ಜೊತೆ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳನ್ನ ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಈ ಮಾಸ್ಕ್ ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಮುರಿಸ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.